देशाच्या आरोग्याच्या दृष्टीनं मोदी पुन्हा पंतप्रधान होणं आवश्यक आहे असं मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. देशाच्या आरोग्याच्या दृष्टीनं मोदी पुन्हा पंतप्रधान होणं आवश्यक आहे. ते खूप प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करतात. मानवजातीचा सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे समस्यांचे निराकरण हे नरेंद्र मोदीच करू शकतात. वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते. शहरातील डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करू. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसंच अन्य समस्या सोडवण्यासाठी यापुढील काळात आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील एका बैठकी दरम्यान डॉक्टरांना दिली. पुण्यामध्ये वरती पुरुषांचं नाव पाठवलं आहे कार्यक्रमाचं संचालन करणार महिलेचं नाव पाठवलं. जेव्हा स्पर्धा बापटचं पाठवलं म्हणजे बापूसाहेबांची सूर त्यावेळेला ते बापटाची सूर म्हणून नाही महिला म्हणून ओके. सदरची बैठक भाजपाचे युवा नेते श्रीनिवास संगा यांच्या पुढाकारानं घेण्यात आली. या बैठकीस डॉक्टरांनी आपल्या समस्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडल्या. यावेळी या बैठकीस मोहन डांगरे, डॉक्टर शिवराज गायकवाड, डॉक्टर सारडा, डॉक्टर सचिन बोंगलीकर, डॉक्टर नितीन बलवान, डॉक्टर जिद्दीमणी, डॉक्टर चंदन रवा, डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल, डॉक्टर सुनील काटे, डॉक्टर राजेश फडकुले यांच्यासह सोलापूर शहरातील हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपा युवा नेते श्रीनिवास संगा यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं यावेळी श्रीनिवास संगा यांनी सांगितलं. अत्यंत खेळीमेळी वातावरणात ही बैठक पार पडली. यावेळी शहरातील डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.